बऱ्याच दिवसानंतर पावसामध्ये भिजत दुष्काळी दौरा माझ्या समोर आपण सहन केलेला आहे. आपण सगळे सोबत होता त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मी काय बोलतोय किंवा मी काय बोललो त्यापेक्षा शेतकरी दादा आणि त्या आया बहिणी काय बोलल्या हे आपण आपल्या माध्यमातून दाखवणार असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. एकूणच महाराष्ट्र हा दुष्काळाचं उभार करतो. आता पाऊस लागला असला तरी हा किती बरसेल आणि तो बरसल्यानंतर पिण्याचा पाण्याचा प्रश्न तो सुटेल, पुराच्या चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल. पण दुकान पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान झालेलं आहे, जी पिकं तरतून गेलेली आहे त्या सुटून गेलेल्या पैसा मर्यादा कधी भरले जाणार नाही. सत्ताजनक गोष्ट आहे की गेल्या वर्षी जी काही अतिवृष्टी झाली होती तिची सुद्धा नुकसान भरपाई मुंबईच्या म्हणजे मुंबईच्या दुष्काळ असताना मिळालेली नाही. आता या नुकसानीचे पंचनामे कधी होतील, यांची ही नुकसान भरपाई कधी मिळेल. एक रुपयामध्ये पीक विमा योजना जे काही या सरकारने थोकान आणलेलं आहे ते पीक विम्याचे पंचनामे कधी होणार, विम्याचे पैसे कधी मिळणार, कर्ज जे रुपयावरती चढलेलं आहे ते कसं पिकणार. आपण पाहतात की दर वेळेला काही ना काहीतरी होत आणि आसमानी नंतर सरकारची सुलतानी शेतकऱ्यावरती कोसळते. मधल्या काळामध्ये कांदा शेतकऱ्याला रडवला, आता हे एक बोगस बियाण्याचं फटका पडलेला आहे त्याच्यामध्ये पीक आता शी येईल असं वाटत असताना वरुणराजांनी पाठ फिरवली. आता जरी तो भरसक असला तरी हे जे नुकसान झालेले आहे ते नुकसान हे सरकारने तत्काळ दिलंच पाहिजे. काल मी असं ऐकलं की विमा कंपन्यांना त्यांनी सांगले की 25% अग्रिम म्हणजे तात्पुरती किंवा सुरुवातीची रक्कम येता येते का, हे 25% कुठून कळेल तुम्ही? 100% जिथे झालेलं नुकसान दिसत आहे ते झाले त्याचे पंचनामे तुम्ही कधी करणार? आता जर पाऊस समजा हा लागला तर सरकार म्हणणार की आता दुष्काळ कुठे, पाणीच पाणी चौकडे, अशा या सगळ्या विचित्र परिस्थितीमध्ये सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ पुरावरे अशी परिस्थिती आहे. सरकार नुसतं थापा मारते, हे तिरभाकर सरकार आहे. तीन तिघडा काम बिघडा असं म्हणतात हे तिरभाकर सरकार आहे. स्वतःचे कार्यक्रम जोरात करतायत, जाहिराती जोरात करतायत. जाहिरातीवरती खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्याला जर का त्याच्या हक्काचे पैसे दिले तर ते अधिक बरं होईल. आज मी त्यांना दिलासा द्यायला या भागात आलो. पावसाचे एकूण अनुमान बघून आणखी सुद्धा मी जवळ करणार आहे. पाऊस हा असंच बसत राहो आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो अशी मी साई शरीर प्रार्थना करतो. कारण आपण सोबत असताना काही शेतकऱ्यांनी ज्या व्यथा मांडल्या एक तर सरकारकडे टँकर येत नाहीये, शेतकऱ्याला सुद्धा 2500 ते 3000 रुपये दराने टँकर विकत घ्यावे लागतात, पाणी विकत घ्यावं लागते. आणि तरी देखील ना पालक मंत्री फिरताय ना कृषी मंत्री फिरताय, सगळे विचित्र चालले. पक्ष फोडाफोडी करायला यांच्याकडे पैसे आहेत पण शेतकऱ्याला द्यायला यांच्याकडे पैसे नाही, हे महाराष्ट्राचं विशेष वास्तव आहे. त्याच्यासाठी एक काही काळ आपण वाट बघू, त्यानंतर मात्र या सरकारला जाब विचारावंच लागेल. सरकारने मात्र आता नुसतं फोटत राहण्यापेक्षा म्हणजे आता सुप्रीम कोर्टाने ते जे काही ताशेरे मारले निघाले त्याच्यानंतर सुद्धा जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते हेलिकॉप्टरने त्यांच्या शेतात जरूर जातील. कारण ते 7-7 दिवस झोपत नाही असं कोणतरी म्हणतो, ते 7 दिवस झोपत नाही आणि मग आराम करतात. आराम करायला त्यांच्या शेतात हेलिकॉप्टरने जातात, तर तेच हेलिकॉप्टर घेऊन ह्या दुर्दशा झालेल्या शेतकऱ्याचे सुद्धा त्यांच्या शेतामध्ये यावं आणि त्या शेतकऱ्याला मदत करावी. नाहीतर दारोदारी फिरून सरकार आपल्या दारी येऊन या योजना राजाबाजारला करता सुरू आहेत, त्याचा राजाबाजार करून करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. अनेक शेतकऱ्यांनी माहिती व्यथा मांडल्या, त्याच्यात काही सरपंच होत्या, काही महिला सरपंच आहेत, त्यांनी सांगितलं तो जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात आमच्या पैकी त्याच्यापैकी कोणालाही जवळपासून पिकू दिलं नव्हतं. तर ही अशी सगळी विचित्र परिस्थिती आहे. एक तर वीज नियमित येत नाही पण वीज बिल नियमित येत आहे. आणि मग मी मागे एकदा बुलढाण्याच्या सभेमध्ये आताची जे एक उपाय कारण एक दोन भाव तर ते एक भाव जे आहे त्यांनी आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना सांगितलं की त्या ठिकाणी म्हणजे कुठल्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्याला वीज बिल माफ करतात तसे या ठिकाणी तुम्ही बिल माफ करा. आता तुमचे ट्रिपल इंजिन सरकार आहे, डबे पण लागले आहेत त्यांच्या सहयोगाचे,
रेलगाड़ी सुरू आहे त्यांनी आता वीज बिल माफ करावं कारण सरकार या संकटामध्ये शेतकऱ्यांना मदत करणार असेल तर मदत करणार तरी काय तर असे अनेक विषय आहेत आम्ही सरकारला जा विचारणार म्हणजे विचारणार काही काळ विमा कंपन्यांकडे सुद्धा आपण एक आपले शेतकऱ्यांचं धारण जे आहे ते घेऊन नक्की जाणार आहे मला आशा आहे की थोडी तरी नीतिमत्ता सरकारकडे असेल तर या शेतकऱ्यांचे वादात सोडणार नाही सोयाबीन सगळे दुष्काळ सदृश पालकमंत्री सरकार अदृश्य पालकमंत्री सरकार करायचे काय दुसरं मोठ्या मोठ्या कारण त्यांना असं वादळ सोडता येणार नाही तो आपला अन्नदाता आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये या शेतकऱ्यांनी महाराष्ट्राची आर्थिक जी परिस्थिती होती ती सांभाळली होती राज्य सरकार मध्ये मंत्री असं म्हणते की उद्योगजी या परिस्थितीच राजकारण करून पाहत आहे आम्ही बांधावर जाण्यापेक्षा आम्ही निर्णय घेतो शेतकऱ्यांशी जाऊन बोललेलो आहे तुम्ही माझ्या सोबत होता त्याच्यामुळे राजकारण म्हणजे सरळसरळ काही त्यांच्या व्यथा मांडल्या हाच एक मुद्दा झालेला आहे तिकडे मराठा आंदोलक न्यायासाठी बसले उपोषणाला त्याच्यावर तुम्ही निर्घुटपणाने लाठी मारतात डोकी कोरताय आणि तरी म्हणता राजकारण करताय तुम्ही सरकारची हाताची चुकती आहे हे सरकार निर्घुण आहे निर्दयी आहे आणि तिरवाड सरकार आज एक सोलापूरमध्ये घटना घडली आहे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मागणी करणाऱ्या आंदोलकांनी पुढे वाटण्यावरती बंधारा त्याला देखील खूप मारहाण करण्यात आली मी म्हणतो सरकारला हे जी सरकार म्हणून जी काही लोक बसले तिघड तिघड राहून त्यांना कामकाज चालवता येत नाहीये त्यांनी भले आमचं सरकार लढाई म्हणून पाहिलं असतं तरी जनतेला त्यांना सामोरं जायला कोण राहिलेलं नाही ही वस्तुस्थिती मला असं वाटतं बाकीच्या विषयावरती मी आता काही बोलले योग्य नाही कारण शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश त्याला वाचा फोडण्यासाठी मी आलो होतो आणि मी महाराष्ट्रावर फिरत राहणार आहे आजची ही सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा सांगतो आता जरी पाऊस लागलाय असं वाटत असलं तरी हा पाऊस शेतकऱ्याची करत येईल पीक पुन्हा हिरवीगार करू शकणार नाही शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे तुम्ही सगळे साक्ष आहात मी माझ्या मनात काही बोलत नाहीये त्याही साधारणतः दर एकरी 50,000 रुपयांची एक ठोस मदत व्हावी अशी अपेक्षा केलेली आहे काही ठिकाणी जर कर्जमुक्ती जारी केली होती त्याची सुद्धा नोटीस परत जात आहेत हे सगळं विचित्र चाललेलं आहे तर एकूणच कारभार शून्य सरकार आहे ते लवकरात लवकर जावो अशी साई सगळी मी प्रार्थना धनगरांनी धनगरा उघडलेला आहे आणखी त्यांची काय अपेक्षा असेल धनगरांनी आणखी संयम सोडणे अशी माझी धनगरांना विनंती आहे पण हे असंच निर्बुद्धपणाने वागत असेल तर हे काय कुळतीचे जनतेला पडते त्यांच्या भाषातूनच कळते त्याची कुळ साहेब सगळी चौकांत आहे हे म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की 1 रुपयात विमा पण अर्ज वगैरे भरण्यापर्यंत त्याचे किती रुपये जात आहे हा कोणी त्याचा अंदाज घेतलेला नाहीये आणि मध्ये मी म्हटलं होतं की विमा योजना ही अशी असते काही रक्कम ही केंद्र सरकार भरते काही राज्य सरकार आणि त्यावेळेला एक थोडा हिस्सा शेतकरी भरायचा तो शेतकऱ्याची जी रक्कम होती ती सरकार भरत असेल तर हा विमा कंपन्यांच्या फायद्याचा हा सगळा कारभार आहे कारण जर त्या योजनेचा फायदा शेतकऱ्याला होत नसेल आणि मित्रमंडळींच्या विमा कंपन्यांना होत असेल तर ह्या 1 रुपया विमा जो काय आहे भ्रष्टाचार तो लोकांसमोर आलेला असं तुम्ही समजू पाणी दौऱ्या दरम्यान साहेब एका लहानशा चिमुरड्याने तुम्हाला
भाकरी आणि ठेच्याची शिदोरी आणून दिली कसं काय त्या क्षणाला कसं वाटलं ते मी मी भारावून गेलो खरंच भारावून गेलो कारण हे अनपेक्षित होतं आज माझ्याकडे मी म्हटलं त्यांना असं वाटते की त्यांनी माझं पसंत सोडलेलं आहे माझे वडील सोडले पण त्यांचा आणि माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद अगदी घराणेशाहीचा आशीर्वाद हा जनतेच्या रूपाने माझे सोडवले मागच्या वर्षीचे अतिवृष्टीचे पैसे अजून देखील जमा झालेले आहेत अनेक शेतकऱ्यांचे आशीर्वाद आता मांडलेले आहेत मी तुम्हाला म्हटलं ना की नुसतं दारोदारी फिरतायत आणि आरंतराला हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जाते त्याच्यापेक्षा त्यांनी हेलिकॉप्टरने यांच्या शेतामध्ये यावं म्हणजे शेतकरी काय खरा शेतकरी काय असतो पंचतारांकित त्यांची शेती असेल तर माझा शेतकरी जो आहे तो साधा भोळा आहे आणि अन्नदाता आहे त्याच्यामुळे अन्नदात्यांचे आशीर्वाद घ्यायला पाहिजे अन्नदात्याचे शाप हे फार वाईट असतात आणि ते त्याला भोगायला लावू नये लावू नये असं मला एकत्रित होऊन सरकारला जाब विचारावा लागेल आणि या त्यांच्या मित्रमंडळींच्या विमा कंपन्यांचा जाब विचारावा आज संध्याकाळी मुख्यमंत्री उच्चस्तरीय समितीशी पाहिजे आणि पाटील मागे बोलतो होतो आणायचे आई गणपतीच्या दिवसांमध्ये संसदेचं खास अधिवेशन माननीय पंतप्रधानांनी बोलवलेलं आहे त्या खास अधिवेशनामध्ये या सर्व मराठा आहेत धनगर आहेत ओबीसीची मागण्या आहेत त्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी अधिवेशन सरकारने लावावं कारण ज्याप्रमाणे त्यांनी दिल्ली सरकारच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संसदेमध्ये पाचवी बहुमताच्या जोरावरती फिरवला आणि ते अधिकार स्वतःच्या हातात घेतले तसाच निर्णय त्यांच्याकडे बहुमत आहे माझ्या या सर्व समाजाच्या घटनांसाठी त्यांनी घ्यावा